तर ब्रेक नंतर एक मोठी बातमी समोर येते. काँग्रेसचे नेते राजीव सातव हे सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचं समजतंय. तब्बल 19 दिवसांच्या उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेली आहे आणि 23 एप्रिल पासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती अचानक खालावली होती आणि त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरून चर्चा केली. तर राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत यासाठी राहुल गांधींनी बरेच प्रयत्नही केले होते आणि गेल्या आठवड्यापासूनच राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत होती पण पुन्हा कालपासून त्यांची तब्येत बिघडल्याचं कळत आहे आणि जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या पुण्याचे प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी. अश्विनी, काँग्रेसचे नेते राजीव सातव सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचं कळत आहे, काय अधिक माहिती समोर येते? नक्कीच खासदार, राजीव सातव यांची तब्येत गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की ते जहांगीर रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि 15 दिवसापासून खरं तर ते व्हेंटिलेटरवर आहे, पण काल त्यांची तब्येत थोडी क्रिटिकल झालेली आहे आणि आता त्यांना भेटण्यासाठी बाळासाहेब थोरात सुद्धा काही वेळात पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात येत आहेत आणि विश्वजीत कदम सुद्धा आता त्या ठिकाणी पोहोचत आहेत. अद्याप हॉस्पिटलकडनं कुठलीही माहिती त्यांच्या तब्येतीबाबत कळू शकलेली नाहीये, मात्र कालपासून क्रिटिकल त्यांची तब्येत थोडीशी झालेली आहे एवढी माहिती आपल्याला काँग्रेसच्या गटातून मिळाली आहे. नक्कीच, धन्यवाद अश्विनी तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी. तर सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. काँग्रेसचे नेते राजीव सातव हे सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचं कळत आहे, पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.